नमस्कार मित्रांनो, मी ऋतुराज पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो सावट मराठीमध्ये। मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्यावर घडलेला एक प्रसंग सांगणार आहे। ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो तेव्हा माझ्या बापापेक्षा माझ्या आईला माझा काका कशाप्रकारे ठोकायचा मी आज तुम्हाला एक कथेत सांगणार आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला फक्त एकच कळकळीची विनंती, जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ नाही आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून लिहा, पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही घटना जवळजवळ 2 वर्ष पुरानी असावी, तेव्हा मी 8वीला असेल आणि माझ्या पप्पाचे 2 लग्न झाले होते। त्यांची पहिली बायको मरण पावली होती, त्यावेळी माझ्या वडिलाचे वय जवळजवळ 35 वर्ष एवढे असेल आणि माझी आई एकदम तरुणी पूर्वी 18 वर्षाची। माझी आई 18 वर्षाची आणि माझे वडील 35 वर्षाचे, असं या दोघांचं लग्न झालं। आता माझ्या आईचे वय 25 आहे, माझ्या बापाचे वय 45 आहे। आता माझा बाप तर काय पूर्णपणे म्हातारा झालेला आहे, परंतु माझ्या आजोबाला 4 लेकरं होती, त्यातील माझा बाप सगळ्यात मोठा, आणि 2 लेकरांना नोकरी होती आणि 2 लेकरं शेतात होती। शेतामध्ये माझा बाप आणि माझे काका असे दोघं जण राबायचे। माझ्या काकाचे वय पण 25 होते, ते अजून लग्न झाले नव्हते, तो पण आता जवानीतच आला होता। तो पण गावातील पोरीवर सारखं नजर टाकून असायचा आणि कधीमधी आईला आंघोळ करताना डोकावून पण पाहायचा। मी त्याला कित्येकदा हे करताना पाहिलं होतं, पण मला काही तेव्हा कळत नव्हतं। तो मला चॉकलेट देऊन खुश करायचा आणि मी पण आनंदी राहायचो। मी कित्येक वेळा विचार केला की आपण हे सर्व कहाणी आपल्या बापाला सांगावी, परंतु कधी सांगायची हिंमतच झाली नाही। मी आश्चर्य तर तेव्हा झालो जेव्हा आईचं आणि काकाचं लपड बघितलं। तो दिवस होता शनिवारचा, रात्रीची लाईट होती। पप्पा रानात भिजवायला गेलं होतं, काकाच्या पायाला इडा लागला असल्यामुळे काका घरातच आराम करत होतो। मी आणि आई अलीकडल्या खोली झोपलो होतो आणि काका हॉलमध्ये झोपला होता। जवळजवळ 10 वाजले असतील, मी 8 वाजता झोपी गेलो होतो। आई पण माझ्या शेजारी झोपलेली होती, पण मला रात्री अचानक तहान लागली म्हणून मी उठलो आणि किचनकडे पाणी प्यायला जावा म्हटलं, पण बघतो तर काही साईडला आई झोपली होती, ती आई काही साईडला झोपलेली नव्हती। त्यावेळेस मला कणायचा आवाज आला, कोणतरी हळूच मादक आवाज काढत असावा असा मला भास झाला। मग मी किचनकडे वाहलो तर बघतो काय, आईचे आंबे हा काका चोळत होता। आईच्या आंब्यातून दूध निघत होतं, काका तो दूध पूर्ण रस लावून पित होता। आता हे सर्व कार्यक्रम बघून माझा सुद्धा दांडा उठू लागला होता। मी सुद्धा 8वीलाच होतो, परंतु मला सर्व ह्या गोष्टी कळत होत्या। गावातील मोठ्या पोरांच्या मोबाईलमध्ये ह्या सर्व बेप्या बघितल्या होत्या। आईचे ते पांढरशुभ्र थन काका मजेने दाबत होता, आई सुद्धा त्याचा खूप आनंद घेत होती। आता तो क्षण आला, काकाने त्याचा भला मोठा सोट्या बाहेर काढला आणि आईच्या तोंडात कोंबला। काकाचा सोटा एवढा मोठा होता की आईचं तोंड पूर्णपणे गच्च भरून गेलं। काका मागे पुढे हिसक्या देऊ लागला, आईला ओरडता येत नव्हतं, पण आई तसेच ओरडत होती। तेवढ्यात मी खोकल्याचं नाटक केलं। आता ही दोघं धडपून उठले, आईनी बिना जंपर घालता तशी साडी पदरावर टाकली आणि माझ्या साईडला येऊन झोपी गेली। सकाळी मी उठल्यावर बघितले तर आई शांत झोपलेली होती आणि आईची पांढरशुभ्र स्तन मला दिसत होते। मी मुद्दामून झोपीत तिच्या स्तनावर हात टाकायचा प्रयत्न केला आणि हात सुद्धा टाकला, जसा काही कापसाच्या गोळ्यावर हात टाकला असावा असं मला वाटलं। आई सुद्धा तेवढ्या धडपडून उठली आणि माझ्याकडे पहिल्यांदा बघितले, तर तेव्हा मी झोपलेलो होतो, त्यामुळे आईने माझा हात हळू तिच्या छातीवरचा काढला आणि काकाच्या खोली जाऊन जंपर घातलं आणि आंघोळीला सर्वाला पाणी ठेवलं। तो दिवस निघून गेला। आता मी ठरवलं होतं की आईला आगरात्री रंगे हात पकडायचं। आज पण तेच कारण, काकाच्या पायाला लागलेलं आहे आणि बाबा रात्री शेतात भिजवायला जाणार आहे। मला माहीत होतं की कंडेल काका आज पण आईबरोबर गेम करणार हे नक्कीच होतं, पण आज दुसराच कार्यक्रम झाला। मी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा काका दुपारी घरी आला आणि आईला काकाने दुपारीच ठोकलं, परंतु काका घरी दारू पिऊन आला होता आणि मी झोपलो होतो।
काका डायरेक्ट आमच्या रूममध्ये घुसला आणि आईला तसंच जागेवर फरफर तोडीत त्याच्या रूममध्ये घेऊन गेला, कारण तो दारू पिवर पेला होता त्यामुळे तो काही शुद्धीत नव्हता. आई पण काही ओरडू शकत नव्हती कारण मी सुद्धा शांत झोपलो होतो. पण मला कालसारखी बरोबर टायमिंगला जाग आली. उठून गेलो तर बघतो तर काय, आईने काकाच्या खांद्यावर पाय ठेवले आहेत. आईची केसाने भरलेली पुच्ची काका जिभेने चाटत होता. आई थोडासा मादक आवाज काढत होती. आता काकाने आईचे दोन टांगडे त्याच्या खांद्यावरती ठेवले आणि तिच्या पुच्चीत त्याचा लालबुंद बुल्ला आतमध्ये टाकला. बुल्ला आतमध्ये टाकताच आई ओरडायला लागली. असा हळूच असा मादक आवाज तिच्या तोंडातून बाहेर आला. इकडं माझं सुद्धा पाणी आपोआप गळायला सुरुवात झाली आणि मी फड्डशीन चड्डीत हात घातला आणि माझा बुल्ला हलू लागलो. मी तेव्हा आठवीलाच होतो पण माझा दांडा खूपच जास्त टाईट झाला होता. असला सीन माझ्या डोळ्याने पहिल्यांदाच अनुभवला होता. आता काकाच्या मांड्या आईच्या मांड्यावर आदळू लागल्या आणि चाप चाप असा आवाज बाहेर पडू लागला. काका दारू पेल्यामुळे त्याला काही शुद्धीत नव्हता. काका तसंच जोरजोराने ठोके देत होता. आई पण हळू ओरडत होती. काका काही बहाणेवर नव्हता. आता जेव्हा वारे गळायचा टाईम आला तेव्हा काकाने पुच्चीतून बुल्ला काढला आणि आईच्या तोंडावर सर्व वारे गाळले. आईचं तोंड असं पांढऱ्या रसाने सर्व काही भिजून गेलं होतं आणि आईला वाकुले आणि आईचा गोलदार बोचा आता काका डबल वापस मारू लागला. आईला घोडी केलं आणि तिचा पांढरशुभ्र असा गोल असा बोचा गोल अशा बोच्यावर काकाने एक चपाट मारली. चाप असा आवाज आला. आई काकाला हळूहळू म्हणत होती पण काका काय काय तयार नव्हता. तिची गांड दोन्ही हाताने फाकवली आणि गांडीमध्ये थूक टाकून त्याचा आपला सोट्या त्याच्या गांडीमध्ये टाकला. थूक टाकले असल्यामुळे काकाचा सोट्या आधीच ओलदार झाला होता. कसं तरी गांडीला चिरत त्याचा सोट्या आतमध्ये शिरला. आई थोडीशी खणली कारण गांडी सोट्या गेल्यामुळे आईला खूपच जास्त दुखत होते. आता काका मागे पुढे करू लागला. आई पण त्याचा आनंद घेत होती. आता झवाझवीचा कार्यक्रम असाच पार पडला आणि सकाळ झाली. आईला खूप झवल्यामुळे आई तिथे झोपी गेली होती आणि काका तर तहाच आईच्या थनावर तिचं तोंड ठेवून झोपी गेला होता. मी सकाळी थोडं ओरडायचं नाटक केलं तेव्हा आई बिना झंपर घालताच माझ्याकडे आली. सकाळ झाली तेव्हा आई फटदिशीने गरबडीत उठली आणि आंघोळीला गेली. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. धन्यवाद.